हां भाऊ, आपलं नाव आणि पत्ता सांगा. हेमंत मोहन राठोड, गोविंदपूर, तालुका घाटाणी, जिल्हा यवतमाळ. बर. आणि आपण हे जे धन्वंतरी कंपनीचं RPS 76 तुम्ही वापरलं आहे, पवार सर हे RPS 76 घ्या, दिसू द्या याच्यामध्ये. तुम्ही जे धन्वंतरी कंपनीचं RPS 76 वापरलं आहे, कोण्या पिकावर वापरलं? जाम आणि सोयाबीन. सोयाबीनला वापरलं आणि जांबावर सुद्धा वापरलं, जांब पिकावर. बर. तर RPS 76 तुम्ही या जांब पिकावर कसं कसं वापरलं? फवारणी केली आणि ड्रिचिंग केली होती. एक ड्रिचिंग केली आणि वरतून फवारणी किती केल्या? दोन फवारणी केल्या. बर बर. तर त्या RPS 76 वापरून तुमचा या जांब पिकावर तुम्हाला काय अनुभव आला त्याबद्दल सांगा. जांब खूपच प्रमाणात लागले होते, दाट लागले होते, फुलंही खूप बहार खूप आला होता. फुलांचा बहार RPS 76 मुळे जास्त लागला आणि फळांची संख्या वाढली यावर्षी. हो, संख्या गेल्या वर्षी बल्ली लावले नव्हते, यावर्षी बल्ली लावले. असं गेल्या वर्षी बल्ली लावले नाही तर ते झाड पूर्ण मोडून पडले होते जांबाच्या वजन. अच्छा, म्हणून यावर्षी पहिल्याच बल्ली लावून दिलं होतं. अच्छा, म्हणजे बल्ल्यास लावायचं काम पडलं. चांगलं आहे. आणि यावर्षी फळांची संख्या वाढली आणि वजन वाढलं, साईज वाढली, साईज मोठा. आता हा जर जांब आला आपण तर हा जवळ जवळपास 400 ग्रॅम पर्यंत हा जांब एकच जांब आहे. बरोबर. असे प्रत्येक फळ लावता 400 ग्रॅमचा जर एक एक फळ होत असेल तर शेतकऱ्याचा ऍव्हरेज वाढला की नाही? ऑटोमॅटिक इन्कम मध्ये वाढ झाली. हा, अर्ध किलो पर्यंत. बरोबर. तर मग आता असे चमत्कारी रिझल्ट पाहून या RPS 76 बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे? पूर्ण समाधान. या RPS 76 माहिती तुम्हाला कोणी दिली होती? दिनेश पवार. हे दिनेश पवार सकुरू नाईक तांडा यांनी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एकदा हे RPS 76 धन्वंतरी वापरून पहा. मग तुम्ही प्रत्येक पिकाला आता वापरायला लागले. बर. प्रत्येक पिकावर रिझल्ट चांगले येऊन आले. चांगले. अच्छा, 4 एकरामध्ये 40 क्विंटल झाले. 4 एकरात सोयाबीन 40 क्विंटल झालं. पण 40 अंदाजे सांगा. असं सोयाबीन अजून विकासच आहे. अरे बापरे. या आज म्हणजे आजची तारीख काय? 12 डिसेंबर 2021. आज रोजी आपण इथे जे मीटिंग मध्ये तुमचा अनुभव घेऊन आलो तर या वर्षी तुम्हाला चालू वर्षी सोयाबीन मध्ये 4 एकरात 40 क्विंटल झालं RPS 76 फवारणीमुळे. दरवर्षी किती व्हायचं? दरवर्षी 24-30 बस त्याच्यावर जात नव्हतं. दरवर्षी 24-30 वर जात नव्हतं, यावर्षी मात्र 40 झालं. बापरे. 6 नाही तर 8 असं. त्याच्यात कीटकनाशक वापरलं का? कीटकनाशक धन्वंतरीच वापरलं. धन्वंतरीच आपलं कीटकनाशक आपलंच वापरलं. RPS आपलंच वापरलं. विषमुक्त शेती.